आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा. आमदार सौ शशिकला जोल्ले निपाणी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा, भाजपतर्फे आयोजन. सध्या कर्नाटकात सत्तेत असलेल्या निजद काँग्रेस सरकारने शेतकरी कर्जमाफी प्रकरणी निर्णय प्रलंबित ठेवलाय. त्यामुळे या सरकारला जाग आणण्यासाठी आपण सर्व शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरलो आहोत. यापुढे शेतकरी बांधवांची संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केले. आज संपूर्ण कर्नाटकात निजद काँग्रेस सरकार विरोधात बंद पाळून निषेध करण्यात आला. निपाणीमध्ये आमदार शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्वात रॅली काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. यावेळी त्या बोलत होत्या. आमदार जोल्ले म्हणाल्या, राज्यात सत्तेच्या हव्यासापोटी निजद काँग्रेसनं एकत्रित सरकार स्थापन केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी 24 तासात कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती, पण अद्याप यावर त्यांनी निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या सरकारला याची आठवण करून देण्यासाठी हा मोर्चा आहे, असे आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी स्पष्ट केले. तर सध्या सत्तेत असलेले सरकार हे अभद्र युतीचे सरकार असल्याने ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत. राज्यात येत्या 6 महिन्यात पुन्हा एकदा येडियुराप्पा यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार येईल असा विश्वास ग्रामीण भाजप अध्यक्ष संजय शिंत्रे यांनी व्यक्त केला. प्रारंभी चन्नामा चौकातून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीत शेकडो शेतकरी, भाजप कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ भाजप नेते भरत चव्हाण, भाजप शहर अध्यक्ष जयवंत भाटले, ग्रामीण उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, हलशुगर संचालक अविनाश पाटील, समित सासने, जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, सिद्धू नराटे, तालुका पंचायत सदस्य अनिता देसाई, बंदूक पाटील, आप्पासाहेब ढवणे, मधुकर पाटील, गजेंद्र पोळ, आकाश माने, बंडा घोरपडे, नगरसेवक दत्ता जोत्रे, विजय टवळे, राज पठाण, गोपाळ नाईक, आदा गौडा, शिवाजी चौगुले, सुनील राऊत, अशोक राऊत, विकास वासुदेव, सुखदेव मगदूम, शरद पाटील, विनायक सासने, प्रभाकर पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूज साठी निपाणीहून शिवाजी भोरे. झालं पाहिजे म्हणून आज आपण या ठिकाणी आपल्या भावना सरकारपर्यंत कळवण्यासाठी निवेदनाच्या माध्यमातून आपण सर्वजण इथे आलेलो. वास्तविक हे कर्नाटकचं सरकार हे कर्नाटकातल्या जनतेनं नाकारलेलं सरकार आहे. याचं कारण असं की या काँग्रेसला आणि जनता दलाला कर्नाटकच्या जनतेनं नाकारलेलं असताना देखील केवळ सत्तेच्या लालसेपोटी कोणताही अजेंडा न घेता आज कर्नाटकमध्ये जनता दल आणि काँग्रेसचं सरकार स्थापन झालेलं आहे. माझ्या मते हे युतीचं सरकार नसून हे एक अभद्र युतीचं सरकार आहे. आणि असं इतिहास बघितला तर असं अभद्र युतीचं सरकार कधीही व्यवस्थित चाललेलं पण नाही आणि हे सरकार चालणार पण नाही. कर्जमा फक्त सोसायटीचं नाही, राष्ट्रीयकृत बँकेचं पण व्हायला पाहिजे, सोसायटीचं व्हायला पाहिजे, विणकरांचं व्हायला पाहिजे. आणि गेल्या काँग्रेस सरकारने माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी सांगितलं 50,000 कर्जमाफ करतो. माझा प्रश्न आहे शेतकऱ्यांना, झालंय काय हो अजून कर्जमाफ? नाही. तर ते 50,000 आणि आताचा 1,00,000 काय करतो आम्हाला माहित नाही. तुम्ही मुख्यमंत्री आहे, कर्नाटकाच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे. तर तुम्ही हे पुढचं पाऊल उचलायला पाहिजे. तुम्ही जोपर्यंत पुढचं पाऊल उचलत नाही तोपर्यंत आम्ही गप राहणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या मार्फत आपण कर्जमाफी मागणार आहे. काल परवाच तुम्ही अधिकार स्वीकारल्यानंतर 3 शेतकऱ्यांचं आत्महत्या झालं कर्नाटकामध्ये, अजून देखील आत्महत्या व्हायला लागलंय. तर आता तुम्ही जागा व्हायला पाहिजे आणि तुम्हाला जागा करण्याचं एक काम आम्ही सगळ्यांनी करणार आहे. आणि नक्कीच आज हे आपण एक संक्षिप्त रूपामध्ये हे जे काही शेतकऱ्यांचं कर्ज माफीसाठी आपण हे उचललेलं आहे पाऊल, नक्कीच तुम्ही करू तोपर्यंत आम्ही सोडणार नाहीये. आणि ह्या स्ट्राईक मधून किंवा ह्या आंदोलनामधून आम्हाला जनतेला त्रास द्यायचा नाहीये. आज कोणीही स्व इच्छेनं कोण आलाय त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही शांततेने हे कर्ज माफीचं एक हे
रॅली काढलेलं आहे, परंतु जोपर्यंत हे कर्जमाफ होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.